मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील ओबीसी निर्णयाचा तिथल्या सरकारला फटका बसलाय. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नाचा जन्मच महाराष्ट्रात झाले असल्याचे प्रतिपादन केले. ओबीसी प्रश्नासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने टाळाटाळ केली व त्यानंतर हा प्रश्न विधानसभेत चर्चेला जात असताना गोंधळ घालून ओबीसी बांधवांचे मोठे नुकसान केले असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. मध्य प्रदेश याबाबत त्याची योग्य काळजी घेईल, पण महाराष्ट्राने मात्र या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यावर मार्ग शोधला पाहिजे असेही ते म्हणाले. डेटा जमा करण्यासाठी वारंवार न्यायमूर्ती खानविलकर साहेबांच्या कोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा केंद्राकडे दोष दाखवत राहिले आणि महाराष्ट्राच्या संदर्भातला जो निर्णय त्या निर्णयाला धरून आता मध्य प्रदेशला सुद्धा या संदर्भातल्या निर्णयाचा त्रास होतोय. मध्य प्रदेश सरकार या संदर्भात कोर्टामध्ये योग्य बाजू मांडून त्यांच्या निवडणुकीच्या संदर्भात पुढे ओबीसी बांधवांवर अन्याय होणार नाहीची काळजी घे. पण प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीमधला एक मूलभूत फरक आहे. आमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूक आहे. मी ग्रामपंचायत सदस्य आत्ता धरत नाही, पण साधारणतः 25 जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. 15 जास्त म्हणजे साधारणतः 18-19 महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या. 200 जास्त नगरपरिषद, काही नगरपंचायती, अशा निवडणुका महाराष्ट्राच्या सार्वत्रिक होत आहेत. मध्य प्रदेशवर या निर्णयाचा जो आघात होईल त्याचा कैपट आघात हा या महाराष्ट्रात होणार आहे. आणि म्हणून जसं कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सर्वांना एकत्र घेऊन संवाद करायचे, चर्चा करायचे. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.